आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा. आदरणीय व्यासपीठ आणि माझ्या राष्ट्राची संपत्ती असणाऱ्या माझ्या बालमित्रांनो, आणि आपल्या पाल्याकडे माझंही मुलगा कोणतरी मोठं व्हावं, उंच घनात भरारी घ्यावी अशी अपेक्षा करणाऱ्या आणि खरंच त्यांचं कौतुक करायला आलेल्या सर्व पालकांचं मी स्वागत करतो आणि तुमच्याशी काही चिंतनशील विचार मांडतो. एकाच वेळी संभाषण न करता काही गोष्टी मलाही प्रश्न पडतात, त्या प्रश्नांची चर्चा करतो. या जगात सगळ्यात महत्वाचा जर कुठला शब्द असेल तर तो आहे विचार. माणूस जसा विचार करतो ना तसाच घडतो. आणि मग आपण बदल कशात केला पाहिजे, तर माझ्या विचारात बदल केला पाहिजे. म्हणून मला व्याख्यानाचा विषय दिला, आजचा काळ स्पर्धा आणि मोबाईलचा अतिवापर, तीन गोष्टीवर बोलला. पण त्या अनुषंगाने बोलत असताना मला प्रामुख्याने जाणवत आहे, ह्या जगावर कोण व्यक्ती राज्य करत असेल तर ती व्यक्ती कोण राज्य करते ज्याचा विचार स्ट्रॉंग आहे, त्याला इंग्लिशमध्ये आपण थॉट्स म्हणतो, ज्याचे विचार प्रबळ आहेत, ज्याच्या विचारामध्ये एक सूत्रबद्धता आहे. आणि विचार असा असला पाहिजे की स्वतःमध्ये बदलण्याची क्षमता ज्याच्यामध्ये आहे तो निश्चितपणे यशाचं शिखर गाठतो. आता यशाच्या परिभाषा वेगवेगळ्या, प्रत्येकाचं यश हे व्यक्ती सापेक्ष असत. जी माणसं आयुष्यात ग्रेट ठरतात ती कोण असतात, जी माणसं आयुष्यात असं काम करतात ज्यांना 100 वर्ष आपण लक्षात ठेवतो ती ग्रेट माणसं असतात, उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराज. यशस्वी माणसं ती असतात ज्यांना फक्त आपण 10 वर्ष लक्षात ठेवतो. आणि अशी माणसं असतात ती 10 दिवस 12 घातले की विसरून जातो. आपण कुणाच्या पंक्तीत बसायचं हे आपला विचार ठरवत असतो. आणि म्हणून विचार प्रबळ करा. आजचा काळ बदलला म्हणण्यापेक्षा आजचा काळ हा विज्ञान आणि त्याच्या पुढचं पाऊल तंत्रज्ञानाचा आला म्हणून तो बदललेला दिसतो. माझी आई तीच आहे, माझा बाबा तोच आहे, माझे सगळे बहीण भाऊ तेच आहे. काळ बदलला नाही, आपण बदलला आणि बदला अपेक्षित आहे. कारण माणूस बदलला नसता तर माणसाची शेपटी निघून गेली नसती, कदाचित आपण माकडासारखं असलो असत. आणि म्हणून आपण बदलत राहणार, निश्चितपणे बदलत राहणार. पण काय बदलावं, आपले चांगले विचार बदलावेत, वाईटाचं अनुकरण करावं. एकदा द्रोणाचार्य, आता द्रोणाचार्य तुम्हाला माहित आहेत, महाभारत थोडं माहीत असलं पाहिजेत, रामायण थोडं माहीत असलं पाहिजेत. आणि मी पुन्हा येतो आणि म्हणून तीन गोष्टी सांगताना हे सगळं सांगत असणार आहे. पण बऱ्याच लोकांना द्रोणाचार्य कोण, अश्वत्थामा कोण, एकलव्य कोण, युधिष्ठिर कोण सगळे विसरून गेलोय आपण. फक्त राम लक्षात राहिलाय तो पण आता चर्चेमुळे. रामायण, महाभारत, बायबल, कुराण, कुठलंही साहित्य, धार्मिक साहित्य असं आपण त्याला उपमा लावून ठेवलंय आणि त्याला पूजून ठेवलंय देवघरात, त्याला बाहेर नाही आणलं. बेसिकली दीज रिलिजियस बुक्स आर सायकोलॉजिकली बुक्स, पण आपण त्याचं पूजन करत बसतो. संत तुकाराम, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर एखाद्या वपुकडे खूप सुंदर लिहितात. जेव्हा ज्ञानेश्वरी निर्माण झाली, कुराण लिहिलं गेलं, बायबल लिहिलं गेलं, त्याला कुठल्याही ग्रंथाची निर्मिती त्याच्यानंतर व्हायला नको पाहिजेत. पण माणसाला मोह आवरत नाही, स्वतः मला मोह आवरत नाही म्हणून मी लिहायला गेलो. मी का सांगतोय त्याचा रेफरन्स देतो. आज ज्ञानेश्वर असतील, संत तुकाराम असतील, 1604-1602 संत तुकारामांचा जन्म आहे, शिवाजी महाराजांचा 1630 जन्म आहे, 1680 त्यांचा मृत्यू आहे. आणि आपण वादात पडलोय शिवाजी महाराजांचे गुरु कोण, समर्थ रामदास का तुकाराम, त्याच्याशी आपल्याला काय. चांगला जो कोण आहे ना तो प्रत्येकाचा गुरु आहे, निसर्ग गुरु आहे. शाळेतच शिक्षण द्यावं या मताशी खूप भिन्नता होती महात्मा गांधीजींची आणि विनोबा भावेंची.
हे मुळात विचाराकडे येतोय. लक्षात घ्या, विचार कोण आहे ती माणसं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण आहेत? मग मला असं नाही वाटत का की मला, म्हणजे मी नेहमी म्हणतो की आय एस ऋषिकेशचा सत्कार उपशिक्षण अधिकारी झाला, खूप कौतुकाची गोष्ट आहे. कारण आता स्पर्धा परीक्षेतून निकाल 5 आणि 6 लाख विद्यार्थी बसल्यानंतर 0.54% निकाल लागतोय सध्या. आणि मग प्रत्येक जण स्पर्धा परीक्षा करतोय, निश्चितपणे करा, पण स्वतःला हरवून स्पर्धा परीक्षा करू नका. स्वतःच्या मनाचा ऐका की मला काय करायचं माझ्या आयुष्यात. या समाजाला प्रत्येक चांगल्या माणसाची गरज आहे, चांगल्या वकिलाची गरज आहे, चांगल्या इंजिनियरची गरज आहे, चांगल्या शिक्षकाची गरज आहे. सगळ्यात महत्वाची कुठली गरज असेल ना, तर चांगल्या शिक्षकाची गरज आहे. कारण शिक्षकच भावी पिढी घडवत असत. आणि म्हणून माझ्या मुलाने शिक्षक व्हावं असं कुणालाच वाटत नाही की माझ्या मुलाने शेतकरी व्हावं. स्वामीनाथन निधन झालं गेल्या वर्षी, त्यांच अमेरिकेची चांगली नोकरी सोडून भारतात आले. अभयभंग, अशोक बंग, अभयभंगचे वडील राणीबंग, म्हणजे त्यांची मिसेस राणीबंग वडील अभयभंगचे, हे गांधीजींच्या सोबत राहायचे. त्यांनी 5व्यांदा अर्थशास्त्रामध्ये PhD करायचं ठरवलं आणि ते गांधीजींनी भेटायला गेले, गांधीजी मी अमेरिकेला जाणार आहे, मला अमेरिकेमध्ये गरिबी या विषयावर PhD करायची. तेव्हा गांधीजी आपल्या लिखाणात मग्न होते. महात्मा गांधीजी म्हणाले, गरिबीवर PhD करायला अमेरिकेत कशाला जावं लागतं, भारतात फिर. तेव्हा त्या बंग सरांनी सगळी सर्टिफिकेट फाडून टाकले आपले. आणि 13व्या आणि 14व्या वर्षी, लक्षात घ्या, 13व्या आणि 14व्या वर्षी अभयभंग आणि अशोकबंगाने ठरवलं की मला शेतीमध्ये काम करायचं आहे, आणि अभयभंगाने ठरवलं की मला आरोग्यावरती काम करायचं. आपण विद्यार्थ्यांच्या मध्ये, आपण आपल्या मुलांच्या मध्ये स्वप्न पेरली पाहिजे. आपण स्वप्न काय पेरतो, ती स्वप्न विशाल असली पाहिजेत. म्हणून विनोबा भावे काय म्हणतात, एक सुंदर वाक्य विनोबा भावेंचं, कारण ते शिक्षणाच्या वाक्यामध्ये किती जरी तज्ञांच्या व्याख्या आपण जर वाचल्या, विवेकानंदांची वाचली आणि बऱ्याचशा शिक्षण तज्ञांच्या व्याख्या वाचल्या, तर खरी वाक्य विनोबा भावेंची आहे, जीवन म्हणजे शिक्षण. कारण जीवन हे खूप शिकवत असतं आपल्याला. कुठल्या पाण्याच्या प्रवाहाला शिकवावं लागत नाही की तू इकडून असं वळ असं वळ, जिथे अडथळा येतो ना त्याचा त्याचा तो मार्ग काढतो, हे खऱ्या अर्थाने शिक्षण आहे. आज उदाहरण म्हणून ऋषिकेश उपशिक्षण अधिकारी झाला, खूप चांगली गोष्ट आहे त्याच्या घरासाठी, त्याच्या समाजासाठी. पण ज्यावेळा तो खऱ्या अर्थाने, म्हणून मी एक उदाहरण सांगतो, मी माझ्या मुलांचा शक्यतो सत्कार करत नाही. त्यांना मी सांगतो, तू अधिकारी रिटायरमेंट झाल्यानंतर तुझा सत्कार करतो, तू किती चांगलं काम केलंस त्याच्यावर मी तुझा सत्कार करणार. गुणगौरवांचा सत्कार निश्चित असावा. ऋषिकेश ज्यावेळा भेटेल, ऋषिकेश ज्यावेळा जाईल ग्रामीण भागामध्ये जाईल, तो ज्यावेळा अप्लिकेशन करेल, नाही मला याच ठिकाणी पाहिजे आहे, ह्याच ठिकाणी उपशिक्षण अधिकारी होणार आहे, तेव्हा ते त्याचं अपयश असेल. जिथे कोणी जात नाही ना तिथं गेलं पाहिजे, आणि संधी तिथं आहे. आपण मेंढ्रासारखं जीई नीट सगळ्या स्पर्धा परीक्षा केल्या पाहिजेत, प्रत्येक गोष्ट केली पाहिजेत, पण ती कुठपर्यंत, प्रत्येक पाल्याची किंवा त्या मुलाची क्षमता काय आहे. मी 2-4 मुलांना मुद्दाम भेटायला सांगितलं, त्याचं कारण आहे बॉडीचा पोश्चर, जो बॉडीचा भाग आहे तो सांगतो की तो विद्यार्थी काय होणार आहे भविष्यात. आणि मग याचा विचार करत नाही आपण, सब 12-12%. त्याने नीट लागला टाकले, नीट जी काही नाही, ठरलेले पॅटर्न आहे. एकूण 18,000 सेक्टर्स आहेत जॉबचे. या 18,000 सेक्टर मध्ये साधं उदाहरण मी तुम्हाला देतो, बघा आपण जगतो का तसं. आपल्या नीट असेल, कुठली एंट्रान्स असेल, जीई असेल, काय करतो आपण, एंट्रान्स देतो आणि मुलाला हॉटेल मॅनेजमेंटला घालतो. हॉटेल मॅनेजमेंटला गेल्यानंतर मुलगा हॉटेल मॅनेजमेंट शिकतं. हॉटेल मॅनेजमेंट पण 60 प्रकार आहेत, सेल्फ वगैरे, सर्व्हिस वगैरे, सगळ्या गोष्टी आहेत. पण त्या मुलांना आपण कधी घरी पोहे बनवायला सांगत नाही. म्हणून मी म्हणतो की शिक्षण घरातून सुरू झालं पाहिजे. आणि काही ठराविक गोष्टी स्त्रियांनीच कराव्या, काही ठराविक गोष्टी पुरुषांनीच करावी, ही बंधनं मोडली पाहिजेत. कारण स्त्री पुरुष दोन्ही समान आहेत. आणि मग हे मुलांना शिक्षण आपण घरात दिलं पाहिजे. हे एज्युकेशन, औपचारिक शिक्षण तुम्हाला कुठेही मिळेल, एक वर्षभरामध्ये तुम्ही घासलात ना, एक वर्षभर घासलात ना, कुठलीही परीक्षा तुम्ही पास व्हाल, फक्त मनावर घेतलात तर. आणि या जगात एक गोष्ट लक्षात ठेवा, कुठल्याही गोष्टीची किंमत चुकवल्याशिवाय तुम्हाला कुठलीच गोष्ट मिळत नाही. मग विद्यार्थी असेल जे पहिला आले, किंवा ज्यांनी पारितोषिक स्वीकारलं, त्यांनी कुठेतरी वेळ दिलेला आहे आपला, त्यांनी कष्ट घेतलेले आहेत, किंमत दिलेली आहे. आज ऋषिकेशच्या आई वडिलांनी किंमत दिलेली आहे, ऋषिकेशला तशा पद्धतीने घडवलेला आहे, त्यांचं कुठेतरी विजन होतं, डोक्यात काय काहीतरी दूरदृष्टी आहे ठेवली आहे.
की नाही माझ्या मुलाला ऋषिकेशला मला असंच घडवायचं. आणि मग ऋषिकेशने इथं थांबू नये, कारण ऋषिकेश सीओपी मधून बीटेक झालेस ना. खूप क्षेत्र आहेत बाळांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची किंमत जेवढी तुम्ही वाढवाल तेवढी. आणि म्हणून मी एक सुंदर वाक्य सांगतो, त्या वाक्यावरती फक्त विचार करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मी थोडंच बोलणार आहे पण मोजकं बोलणार आहे, समजून घ्यायचा प्रयत्न करा. एका फळामध्ये ऍपल घ्या थोडक्यात, एका फळामध्ये बिया किती असतात हे माणूस सांगू शकतो. एका फळामध्ये बिया किती असतात हे माणूस सांगू शकतो, पण एका बी मध्ये फळ किती असतात हे माणूस सांगू शकत नाही. ते बी आपण आहोत, लक्षात ठेवा. आज तुम्ही जे विद्यार्थी बसले ना, यातला उद्या कोणीही होऊ शकेल, लक्षात घ्या मी काय म्हणतो. यातला कोणीही उद्या कुठे राष्ट्रपती, स्वप्नच नाही बघत मी, मला राष्ट्रपती व्हायचं आहे, मला पंतप्रधान व्हायचं आहे, मला राज्यपाल व्हायचं आहे, मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, नाही. राजकारण आपला प्रांत नाही, आपण सोडून देतोय. म्हणजे या संस्थेचे संस्थापक आदरणीय देवाप्पा सर, म्हणजे खोटं बोलावं लागतं म्हणून वकिली सोडून दे. बघा मी काय म्हणतो, म्हणजे खोटं बोलावं लागतं म्हणून वकिली सोडून दिली, आणि आता खोटं बोलल्याशिवाय चालत नाही. म्हणजे आपला हा बदलता काळ काय आहे? प्रत्येक गोष्टीचं चिंतन करा. बरोबर, मी तुम्हाला खास करून मुलांना सांगतो आणि पालकांनाही सांगतो, तीन गोष्टी फक्त आत्मसात करा आयुष्यात. मोठं व्हायचं आहे ना, तीन गोष्टी. सगळ्यात पहिल्यांदा आपलं निरीक्षण वाढवा, निरीक्षण ऑब्झर्वेशन वाढवा, ऑब्झर्वेशन वाढवा. समाजात काय चाललंय, समाजात काय नाही चाललं, किती लोक प्रामाणिकपणे पेपर वाचतात दररोज? जो पेपर वाचत नाही तो भारताचा नागरिक नाही, मग कोणी असेल. कारण पेपर हा लोकशाहीचा खऱ्या अर्थाने एक स्तंभ आहे, पिलार आहे, प्रसारमाध्यमी लोकशाहीचा एक स्तंभ आहे. मग देशात काय चाललंय, जगात काय चाललंय, मी आणि माझ्या पुरता असं विचार कोण करत असेल? मी पेक्षा आम्ही जेवढा विचार करतो ना, तेवढा ग्रेट माणूस होतो, लक्षात घ्या. आणि म्हणून ग्रेट माणूस 100 वर्ष लक्षात ठेवला जातो. जोपर्यंत संस्था असेल तोपर्यंत आदरणीय देवप्पा सरांचं नाव इथे राहणारच आहे. 19 विद्यार्थ्यावरून सुरुवात झालेली संस्था 3500 विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचते, म्हणजे काहीतरी इथे चांगलं आहे. म्हणून चांगलं पेरलं तर चांगलं उगवते, आणि चांगलं पेरण्याचं काम या संस्थेत केलं जातं. निरीक्षण चांगलं करा मित्रांनो. कुठेही चाल तुम्ही, कुठे बसमधून प्रवास करताना चालला. मी येताना असाच येत होतो तिथे पलीकडे, म्हणजे कबनूरच्या आत येताना तिथे कलिंगडचं गाड आहे. थांबलो एक 5 मिनिटं, कारण मला 4 ची वेळ दिली होती, 4:30 पर्यंत पोहोचायचं. मी माझ्या पार्टनर म्हटलं चला आपण काहीतरी जरा थोडंसं कलिंगड खाल्या. मग तिथे बसलो तर एक 2 छोटी मुलं तिथे होती, तिथे कुठला मेळा लागलाय काहीतरी लागलंय, ती खात होती. एकटा खात होता आणि एकटा बघत होता. त्याला म्हणलं तू खाणारच का रे कलिंगड? तो हिंदी बोलायला, हो मी खाणार आहे, मी खाणेवाला. मी त्याला कलिंगड दिलं. हे का फार मोठं काम नाही आहे, पण ही जर भावना तुमच्यात नसेल, संवेदनशीलता तुमच्यात नसेल की मी खायला लागलोय, मी ह्या देशाचा नागरिक आहे आणि माझ्या पुढचं पोरग गरीब आहे ते बघत बसले माझ्या तोंडाकडे, याच्यासारखं दुर्दैव आहे. आणि हे प्रत्येक माणसात आहे, माझ्या संस्कृतीत आहे, माझ्या भारतीय संस्कृतीत आहे. माझ्या भारतीय संस्कृतीत माझ्या श्यामच्या आईने हेच शिकवलंय, माझ्या आईने पण हेच शिकवलंय. तुझ्या ताटात असणार समोरच्या ताटात थोडं का असेल, पण दे, एक भाकरी तुझ्याकडे असेल तर चौकभर भाकरी तू दुसऱ्याला दे. हाच आपला संस्कार आहे. ओरबडून खाणे आपला संस्कार नाही. आणि मग याच्यावर विचार करून आपल्या मुलांना स्पर्धा, घोड्याची शर्यत लावू नका, उंदराची शर्यत लावू नका, दुसऱ्याचंही कौतुक करता आलं पाहिजे. पण आजची मम्मी तशी आहे का श्यामच्या आईची श्यामची मम्मी झाली हे बघायला लागेल. श्यामच्याही काय म्हणतील, श्याम बाळा पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस ना, तसं हृदयालाही घाण लागू नये म्हणून जप स्वतःला. माहिती आहे का साने गुरुजी, साने गुरुजींना माऊली का म्हणतो आपण? आता आमच्या दिदीला सगळं माहित आहे, ती राष्ट्रसेवा दलाचं कार्य करते. पण मला एक वाटतं, फार कमी लोकांना पण माऊली म्हणतो, त्यात संत ज्ञानेश्वरांना माऊली म्हणतो आणि साने गुरुजींना माऊली म्हणतो. ज्यांचं हृदय पुरुष जरी असलं तरी जिचं हृदय किंवा ज्यांचं हृदय आईसारखं आहे, ती दोनच माणसं होती, ज्ञानेश्वर माऊली आणि साने गुरुजी. तसं प्रत्येक पालकांचं हृदय आपल्या मुलांच्याकडे बघताना माऊलीसारखं असलं पाहिजे. त्यामुळे मुलांनो निरीक्षण करा, ऑब्झर्वेशन करा, काय कमी आहे. आत्ताच तुमची स्वप्न आहेत ना, ते मोठी बघत चला. एपीजे अब्दुल कलाम वाचा, निरीक्षण करा. दुसरा अनुभव घ्या, प्रत्येक गोष्टीचा अनुभव घ्या. अनुभव हा गुरु आहे. आपण आमच्या मुलांना कुठेच सोडत नाही. एका ठराविक साच्यात एकही मुलगा मला असं फ्रेश वाटत नाही इकडे. फ्रेश इन द सेन्स काय, असं नॅचरल वाटत नाहीये. मारून मुडकून आणलंय, आपलं बसवलंय, बसलेले आहेत सगळे अशी बांधून नाटली. मुलांनी दंगा करायचा असतो,
कितीही तुम्हाला शिक्षक ओरडले दंगा करू नका, कारण त्या शिक्षकांनी त्या वयात दंगा केलेला असतो. बिंदास हसाय खेळायचं, बिंदास राहायचं. लाईफ नो अगेन्स्ट वन्स मोर, लक्षात ठेवा, जीवनात वन्स मोर नाहीये. जीवनात पुन्हा कुणाच्याच वन्स मोर नाहीये. आलात काय गेलात काय कोण विचारत नाही. तुम्ही आनंदी जगा. फक्त त्या जगण्याची व्याख्या मी तुम्हाला सांगतो, आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही असं जगणं म्हणजे चांगलं जगणं. बस नथिंग इज. चांगलं जगणं म्हणजे काय व्याख्या आहे? शिक्षणाची व्याख्या कोणी केली? मला सांगा, 99% वाला हुशार आहे. सगळे 99% वाले मग सगळे अधिकारी झाले असते, सगळे डॉक्टर तेच झाले असते, इंजिनियर तेच झाले असते. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुदैव काय माहित आहे, मागं बसणाऱ्या बेंचवरच सगळे मोठे राजकीय नेते आहेत. म्हणजे मागं बसणारेच हुशार आहेत, पुढे बसणारे गुलामी करतात असं मी म्हणेन. काय नाही, तुमच्या आयुष्यात चढउतार काय आहे, तर तुम्हाला वातावरण कुठलं मिळतं, तुमची सामाजिक परिस्थिती काय आहे, तुम्हाला कोण गुरु भेटतात, तुमचं घरचे संस्कार काय आहेत, याच्यावर तुम्ही घडत असता. बस बाकी काही सुद्धा नाही. हे घडणं तुमच्यात आहे. आणि म्हणून पालकांनी, 1 किलो मटण 780 रुपये झाले कोल्हापूर. इचलकरंजीत कसं आहे मला मटण माहीत नाही, पण 700 किलो आठवड्याला 2 वेळा मटण आणण्यापेक्षा आठवड्याला एकदा मटण आणा आणि एकदा 780 रुपयाची पुस्तकं घरात आणा. म्हणजे मटण काय बनवतंय, माणसाला सुस्त बनवतंय, पुस्तकं मस्त खालवतील, लक्षात ठेवा. पुस्तक आणण्याचं काम करा. मी पुढे येणार आहे दुसरा मुद्दा, म्हणून म्हणलं अनुभव घ्या. काही शिक्षकांनी आपल्याला सांगितलं ना, हे तुला करायचंय, बस भाषण तुला करायचंय. नको मला हातात कागद, नको मला चिठ्ठी, काय येईल ते मी बोलणार पण चांगलंच बोलणार. बस नथिंग एल्स. धाडस कुठे कधी येणार? पहिल्यांदा आपल्याला कुठलीही असेल, कुठलाही माणूस पहिल्यांदा छोटा असतो, तो नंतर मोठा होतो. कुठली व्यक्ती छोटी असते, म्हणून मी म्हणलं की मोहरीचा दाणा किंवा वडाचं झाड किती असतो बारीक बी, पण त्या वडाचा काय होतो, वटवृक्ष किती मोठा होतो. आणि तुमच्यात जे काही सामर्थ्य आहे, म्हणून पहिल्यांदा स्वतःचा दृष्टिकोन बदलायला शिका. काय आहे दृष्टिकोन? प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा तुमचा अँगल बदला, स्वतःचा दृष्टिकोन थोडासा बदला. मला अभ्यास किती वेळ करायचा आहे? दिवसातील 4 तास मला अभ्यास करायचा. बस दिवसभर मला अभ्यास नाही करायचा, दिवसातील 4 तास मला अभ्यास समजून घेऊन करायचा, आकलनात्मक अभ्यास करायचा. बस नथिंग एल्स. 4 तास जो अभ्यास करतो आणि एक्स्ट्रा 4 तास जो रीडिंग करतो, तो आयुष्यात निश्चितपणे चांगल्या अर्थाने यशस्वी म्हणून पात्र ठरतो, लक्षात. पण आपण दिवसभर त्याला अभ्यास कर, अभ्यास कर. प्रत्येक माझ्याही घरात तेच आहे. मी त्याला थोडा अपवाद आहे. मी माझ्या मुलांना अभ्यास करा म्हणून सांगत नाही, मी माझ्या मुलांना अवांतर वाचा म्हणून सांगतो. कारण अवांतर वाचनाने माणूस घडत असतो. आता अवांतर वाचनामध्ये सहज जाता जाता ज्या आता सगळं हळूहळू आजचा काळ म्हणतो आपण, मी हळूहळू संपलंय म्हणत नाहीये, फक्त आपण थोडा आपला दृष्टिकोन बदलायला पाहिजेत. कारण एकत्र कुटुंब पद्धतीचं विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये आपोआप निर्माण व्हायला लागलंय. आजी आजोबा मुलांना माहीत नाहीत, नातवांना चांगले संस्कार मिळतात की नाहीत माहीत नाहीयेत. हळूहळू आपण मी आणि माझं या एकटं पडत चाललोय. ह्या एकटं पडण्यामुळे समाजाची ही स्थिती झाली. आणि एकटं पडायचं नसेल तर निश्चितपणे पुन्हा एकदा तुमच्या समोर कोण येणार आहेत, तर ही पुस्तकं येणार आहेत. आणि पुस्तकं वाचा. म्हणून मी तिसरा मुद्दा तुम्हाला सांगतो, वाचाल तरच वाचाल. काय वाचायचं आहे? तुम्हाला जे आवडते ते वाचा. एखाद्याला क्रिकेट आवडत असेल, डॉन ब्रॅडमनचं पुस्तक वाचा. एखाद्याला वाटतं की मी अपयश आहे, अपयशी कोण असतं जगात? ह्या जगात अपयशाची पण व्याख्या नाही आणि यशाची पण व्याख्या नाही आहे. यश बघायला माणूस अस्तित्वात नसतो. यश बघायला माणूस चालला नदीकडे, लोक घेऊन चालली, त्याच्या पाठीमागे किती माणसं आहेत त्याच्यावर त्याचं यश अवलंबून असतं. म्हणजे मागचे लोक बरं झालं म्हणतात का चुकचूक करतात त्याच्यावर डिपेंड आहे, लक्षात. त्यामुळे यश बघायला तुम्ही नसता, फक्त तुम्ही तुमचं काम करत राहा, कर्तव्य करत राहा. मला काय करायचं माझ्या आयुष्यात? मी विद्यार्थी आहे, मी जे काही शिकेन ते आकलनात्मक शिकेन. स्पर्धा परीक्षा म्हणजे काय? 6वी पासून 12वी पर्यंतचा अभ्यास म्हणजे स्पर्धा परीक्षा, आणि दररोजचं एक वर्तमानपत्र म्हणजे स्पर्धा परीक्षा. बस बाकी काही सुद्धा नाही. काय विषय वेगळा आहे स्पर्धा परीक्षा? ऋषिकेश काय वेगळा आहे स्पर्धा परीक्षेत विषय? ज्याचा बेसिक पाया चांगला आहे, मी पुन्हा एकदा म्हणतो, ज्याचा बेसिक पाया चांगला आहे. म्हणून प्रत्येकाला काय होतं, केळीचं झाड व्हायला आवडतं, बांबूचं झाड व्हायला कोणाला आवडत नाही. पण उलट करायचं आता, आपण बांबूचं झाड व्हायचं, केळीचं झाड व्हायचं नाही, लक्षात ठेवा. का? बांबू ही एकमेव वनस्पती अशी आहे, एकत्र तुम्ही केळीचं रोपटं आणि बांबूचं रोपटं लावलं तर केळीचं रोपटं लवकर वाढतं, बांबू वाढतच नाही. पाणी घालून घालून शेतकरी थकतो आणि 6 महिन्यानंतर अचानक त्याला म्हणजे फुटवे येतात, ते वाढायला लागतं.
तेव्हा शेतकऱ्याला प्रश्न पडतो असं का, कारण केळीच्या त्या झाडापेक्षा त्या बांबूच्या झुडपाला खूप संकटांचा सामना करावा लागतो आणि म्हणून ते आपली मुळं घट्ट करत असत. त्या 6 महिन्यामध्ये ते मुळं खोल नेत असतं, कारण त्याला माहित आहे माझ्यावर असंख्य वादळ येणार आहे, वारे येणार आहेत, संकट भरपूर येणार आहेत, मला तग धरून राहायचं आहे. म्हणून ते पहिल्यांदा आपली बांबू सगळी मुळं घट्ट करून ठेवतं. तसं तुम्ही बांबू व्हायला शिका विद्यार्थी देशात. गणित आवडत नाही का आवडत नाही, एखादा कुठलाही विषय इंग्रजी आवडत नाही का आवडत नाही, एखादी गोष्ट आवडत नाही याचा अर्थ मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे, बस नथिंग एल्स. मी जेव्हा इंटरेस्ट निर्माण करेन, मी जेव्हा आवड निर्माण करेल, तेव्हा ती मला गोष्ट आवडायला लागेल. सगळ्यात सुंदर ऑलिम्पियाड स्पर्धा आहेत सगळ्या विषयाच्या. ऑलिम्पियाड स्पर्धा हा तुमचा पाया आहे. जसं मगाजी सर बोलले की स्पर्धा परीक्षा देण्यापूर्वी आपण 5वी स्कॉलरशिप असेल, NMMS असेल, ह्या परीक्षांना फेस व्हा. आणि हे काय करा, आजचा विद्यार्थी म्हणजे मला एक वेगळी थोडीशी मनात पाल चुकते, आजचा विद्यार्थी आकलनात्मक नाहीये, आजचा विद्यार्थी पाठांतर करून परीक्षा देणार ही सगळ्यात मोठी शोकांतिक आहे. म्हणजे एखाद्या छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर बोलायला सांगितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आणि मृत्यू याच्यावरच बोलतो, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याविषयी कोण बोलतच नाही. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण असा मी प्रश्न सहज विचारला, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण, छत्रपती शिवाजी महाराज कोण होते माहिती का, ज्यांना खरंच आदर्श मनुष्यबळ नैसर्गिक संसाधन म्हणून मनुष्यबळ वापरायची शैली होती ना, ते छत्रपती शिवाजी महाराज. बऱ्याच लोकांना माहित आहे छत्रपती शिवाजी महाराजांना ग्रेट शिवाजी महाराज का म्हणतो, का म्हणतो, अफजल खान आला होता मारायला विजापूरच्या दरबारामध्ये, बडी बेगमनी सांगितलं होतं शिवाजी महाराजांना जिवंत पकडून घेऊन ये, बघ तुला काय जमतंय का. हा अफजल खान साधा सुद्धा माणूस नव्हता, पार वाकवायचं म्हणजे ताकद काय होती. याच अफजल खानने शहाजी भोसलेंना 2 वेळा पकडून आणलं होतं. शहाजी भोसले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील. ज्यावेळा डिक्लेअर झालं विजापुरामध्ये तेव्हा शिवाजी महाराजांच्या पायाखालची वाळू सुद्धा सरकली होती, लक्षात ठेवा. अफजल खान येतोय 40,000 सैन्यांनिशी येतोय आणि माझ्याकडे 4,000 सैन्य आहे फक्त, 4,000 × 40,000 गुणोत्तर प्रमाण बघा कुठे येत. पण शिवाजी महाराजांना माहित होतं की या अफजल खानाला जर फसवायचं असेल तर सायकोलॉजिकली फसवावं लागेल, मानसशास्त्रीयदृष्ट्या फसवावं लागेल. म्हणून मी नेहमी म्हणतो लाईफ इज अ माइंड गेम, जीवन हे माइंड गेम आहे, सगळं तुमच्या मनावर डिपेंड आहे. ज्यावेळेला ठरलं की अफजल खानने ठरवलं की नाही शिवाजी महाराजांनी मी पकडून आणणार, विडा उचलला, तेव्हा अफजल खानाकडे फतेह नावाचा हत्ती होता. कोण होता, काळजीपूर्वक ऐका कसं मारलंय, खरा इतिहास काय. फतेह नावाचा हत्ती होता आणि ज्या ज्या वेळेला या अफजल खानासोबत फतेह नावाचा हत्ती असायचा त्या त्या वेळेला अफजल खान कुठलीही मोहीम अपयशी झाला नव्हता, तो परत आलाच नव्हता कधी अपयशी होऊन. ही सायकोलॉजी बरोबर हेरली शिवाजी महाराजांनी आणि या फतेह नावाच्या हत्तीला विषबाधा घडवून आणली पाहिजे आणि फतेह नावाचा हत्ती मारला. मारल्यानंतर पहिलाच अफजल खानाला आक्षेपून झाला की ही मोहीम कधीतरी फसणार आहे आणि म्हणून अफजल खानाने आपल्या 16 बायकांची कत्तल केली, लक्षात ठेवा बाहेर पडत. थोडासा इतिहास वाचा, नुसताच अफजल खानाचं पोट आणि शिवाजी महाराज म्हणजे इतिहास नाही आहे. इतिहास वाचा, जिजाबाईंनी कसं घडवले वाचा. तो इतिहासात मी जात नाही, फक्त तुम्हाला सायकोलॉजी काय सांगतो, माइंड गेम कसा असतो माणसाचा सांगतो. माणूस जिंकतो कुठे आणि हरतो कुठे, माणूस जिंकतो तो पण मनात आणि हरतो तो पण मनात. म्हणून वाजपेयींचं एक छोटं सुंदर वाक्य आहे, छोटे मन से कोई बड़ा नहीं हो सकता और टूटे मन से कोई खड़ा नहीं हो सकता. ह्या मनावरती फार तुमची कंट्रोल पाहिजे, मन जिंका आणि जग जिंका. मग या हत्तीला विश्वाला घडवली, दुसरा हत्ती घेऊन आला अफजल खान सासवडला, दिवाघाटातून सासवडमध्ये आला, सासवडमध्ये थांबला, त्या फतेह नावाच्या हत्तीला सुद्धा विश्वाला घडवून आणली. आणि यावेळेला अफजल खानासोबत असणारा रुस्तमे जवान याच्याकडून वाघनखं घेतली, अंगरखा घेतला आणि मग पुढचा इतिहास तुम्हाला माहिती आहे. प्रतापगडाची भेट झाली, सगळं झालं. जेव्हा अफजल खानांचा वध झाला, अफजल खानाचं मुंडकं जिजाबाईंच्या समोर आणलं गेलं आणि त्यासोबत अफजल खानाची 2 मुलं सापडली होती. त्यावेळा जिजाबाईंना प्रश्न केला शिवाजी महाराजांनी, तिथे त्यांचा सेनापती घेऊन आला होता मुंडकं, या मुलांचं काय करायचं. तेव्हा शिवाजी महाराजांनी क्षणभर विचार केला आणि एकच वाक्य बोलले,
माझा शंभो माझ्यासोबत असता तर तुम्हाला माहिती आहे आगऱ्यावरती संभाजी महाराज सुद्धा गेले. माझा संभो माझ्यासोबत असता तर हा विचार केला आणि त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्णय घेतला की अफजल खानाच्या दोन्ही मुलांना सुखरूपपणे सत्कार करून पाठवलं म्हणून छत्रपती शिवाजी महाराज ग्रेट शिवाजी महाराज. लक्षात ठेवा, उगाच ग्रेट शिवाजी महाराज म्हटलं जात नाही. दुसऱ्याचा विचार करणं आणि ही समाजामध्ये विचार करण्याची भूमिका जोपर्यंत आपल्यामध्ये येत नाही, आपण दुसऱ्याविषयी चांगला विचार करत नाही, सद्भावना करत नाही, चांगलं चिंतत नाही, तोपर्यंत आपलं चांगलं होत नाही. म्हणून विद्यार्थ्यांच्या मध्ये पालकांनी चांगली भावना पेरली पाहिजे. जे उगवतं जे पेरतो तेच उगवतं. अजून एक पुढचं वाक्य असं आहे, जिथे पेराल तिथे उगवत नाही. तुम्ही कुठेही पेरा कुठेही उगवतं लक्षात ठेवा, आयुष्यात ते कुठे ना कुठे उगवतं. आणि यासाठी आपण सगळ्यांनी चांगलं पेरलं पाहिजे, दुसरी गोष्ट वाचलं पाहिजे. अफाट वाचन करा, काय मिळेल ते वाचा. विद्यार्थी दिवशी तुम्ही चार तास अभ्यास करा म्हणले, पण काय मिळेल ते वाचा. आता पहिल्यांदा वाचन म्हणजे काय, मोठे मोठे ग्रंथ नाही वाचायचे, श्रीमानुगी घेऊन नाही वाचायचे. मला वाचनाची वेळ लागली, वेळ लागला पाहिजे तर छोटी छोटी पुस्तकं वाचा. खूप सुंदर पुस्तकं आहेत, छोटी छोटी पुस्तकं वाचा. सुरुवात करा श्यामच्या आईने, श्यामच्याही पुस्तक वाचायला सुरुवात करा. मराठी मीडियम असाल, इंग्लिश मीडियम असाल, पण मराठी भाषेवर प्रेम पाहिजे, मराठी वाचलं पाहिजे. कारण आपल्या मातृभाषेतून घेतलेलं शिक्षण हे जास्त आकलनात्मक ठरतं असं लक्षात असू द्या. भाषा मॅटर करत नाही, लँग्वेज मॅटर करत नाही. लँग्वेज वेगळी आणि ज्ञान वेगळं. माहितीचा भांडार विद्यार्थ्यांच्याकडे भरपूर आहे, पण ज्ञान कमी आहे. आणि ज्ञान मिळवायचं वाचन करा. आज जेवढी माणसं मोठी झाली ना, ज्यांचंही कुणाचंही नाव घ्या तुम्ही, कुणाचंही नाव घ्या, आता प्रत्येक जण पैशाच्या मागं लागला. आणि पैशाची हाव कधीही संपणार नाहीये, कधीच संपत नाही. म्हणजे सर्वात श्रीमंत असणारा बिल गेट्स, त्यालाही श्रीमंत असून समाधानी कधी वाटलं नाही. त्यानं आपल्या उत्पन्नाच्या 53 अब्ज डॉलर्स मिलिंडा गेट्स फाउंडेशन नावाने फाउंडेशन काढली आणि समाजाला दान केलं. त्यानंतर दुसरा जो श्रीमंत झाला तो वॉरेन बफे तो होता, तो त्याचा पहिला नंबर आला. त्यालाही अस्वस्थ वाटायला लागलं, पैसा घेऊन काय करायचं. त्यांनी आपल्या पैशातला भाग दान म्हणून दिला, म्हणून त्याच्यातून CSR फंड आला. लक्षात घ्या, आपले सामाजिक उत्तरदायित्व आलं. आणि हे सामाजिक उत्तरदायित्व, मी भलेही दिवसभरातून 100 रुपये कमवत असेल, 500 रुपये कमवत असेल, 1000 रुपये कमवत असेल, पण त्यापैकी काही वाटा मी समाजाला देतो का. आज मी लिहून ठेवलं, ज्यावेळा मला बुके दिला, हा अशा प्रकारचा बुके दिला, त्याच्या मनात मला कुठेतरी असं हे होऊन गेलं की याच्याऐवजी एक वृक्ष दिला असता तर. तुम्हाला माहिती आहे फुलं का देतात. मी ते टीकाटिपणी नाही करणार आहे, मी तुम्हाला त्याचा अर्थ सांगतोय. फुल का देतात, गुलाबाचं फुल किंवा कुठलंही फुल का देतात, तर त्या फुलाकडून शिकावं, दुसऱ्याला सुगंध द्यावा आणि दुसऱ्याला समर्पित व्हावं ते फुलाकडून शिकायचं असतं. म्हणून फुल देतात, शाल देतात, नारळ देतात. नारळ हा कल्पवृक्षाचा भाग आहे, नारळाचा कुठलाही भाग वाया जात नाही. तसं त्या व्यासपीठावर असणाऱ्या कुठल्याही माणसाचा, तो ज्ञानी माणूस आहे, त्याचा कुठलाही भाग आयुष्याचा वाया जाऊ नये म्हणून ते श्रीफळ दिलं जातं. शाल ही सन्मान आहे. आपण त्याचा मूळ गाभाच विसरत गेलो. म्हणजे झाड अवश्य द्या, झाड द्या, आपण बदलायचं स्वतःला. पुस्तक द्या, 1 रुपये मी ह्या सरांना दिला तर 1 रुपयाचं आदान प्रदान झालं. त्यांनी 1 रुपये मला दिला, मी त्यांना 1 रुपये दिला, पण त्यांनी एक मला विचार दिला, मी त्यांना विचार दिले, 2 विचार तयार झाले. आणि म्हणून विचारच माणसाला तरणार आहेत. भारताला आर्थिक क्रांती तरणार नाहीये तर भारताला वैचारिक क्रांती तरणार आहे. म्हणूनच भारताची जी दशा आहे, निवडणुकीचा काळ आहे, मी अगदी विचारपूर्वक बोलतोय, माझ्या भारताला स्वातंत्र्य होऊन जवळपास 70-77 वर्ष आता झाली, माझा देश खऱ्या अर्थानं शेवटच्या घटकापर्यंत पोहोचलाय का, हा माझा प्रश्न. दरी निर्माण झाले भारत आणि इंडिया, ही दरी कोण भेदणार. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महत्वाचा आपल्याला अधिकार दिलाय, मतदानाचा अधिकार. पण मतदाना दिवशी आपण सुट्टीवर जातो. इतका मोठा अधिकार मतदानाचा अधिकार दिलाय, तुम्हाला जो नेतृत्व पाहिजे त्या नेतृत्वाला मतदान करायचा तुमचा स्वतःचा अधिकार आहे. पण स्वतःची थोडीफार सद्सद विवेक बुद्धी वापरून तरी मतदान केलं पाहिजे. म्हणून पाश्चात्य राजकीय तज्ञ काय म्हणतात, भारतामध्ये फक्त एक दिवस लोकशाही नांदते, ती फक्त निवडणुकीच्या आदल्या दिवशी, इतर वेळी ती मेलेली असते. याच्यावर आपण विचार केला पाहिजे. आणि हे सगळं भविष्य तुमच्या हातात आहे, माझ्या हातात आहे, मी माझी जबाबदारी नाकारणार नाहीये, पण विद्यार्थ्यांच्या हातात खास करून आहे. कारण विद्यार्थीच देश घडवत असतात, चालवत असतात. त्यामुळे मला पुन्हा बळानं म्हणायचं आहे, वाचा. सर्वाधिक वाचन करणाऱ्या माणसाचं नाव आहे ओशो, 1 लाख पुस्तकं वाचली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 52,000 ग्रंथ वाचले, 18 पुस्तकं लिहिली. आजही तुम्ही ज्यावेळा आमिर खानकडे बघता,
आमिर खानच्या घरात ज्यावेळा जातात तेव्हा दोन कपाट आहेत अशी, एका डाव्या हाताच्या कपाटाला कॅसेटचं कपाट आहे आणि उजव्या हाताच्या कपाटाला पुस्तक आहे. त्याला प्रश्न विचारला, ग्रेट भेट नावाचं निखिल वागळेचं पुस्तक आहे, मिळालं तर जरूर वाचा. प्रत्येक शाळेची लायब्ररी एक समृद्ध असावी, कारण लायब्ररी खऱ्या अर्थाने माणसं घडवत असते. आणि प्रत्येक घरामध्ये एक वाचनालय असावं, लक्षात ठेवा. परदेशातला माणूस गेला ना बाहेर कुठेतरी फिरायला, तो घरात येताना मटण घेऊन येत नाही, तो घरात येताना पेंटिंग घेऊन येतो किंवा पुस्तक घेऊन येतो. आपण काय घेऊन येतो त्याच्यावर तुमच्या घराचं संपूर्ण जो पिलार आहे उभा आहे तो ठरणार आहे माझा मुलगा कोण आहे. आज ऋषिकेश घडला त्याचं सगळ्यात मोठं योगदान त्यांच्या आईवडिलांचं, हे कबूल करावं लागेल. माझ्याही घडण्यात माझा आईवडिलांचाच वाटा आणि माझ्या समाजाचा वाटा, कारण समाज तुम्हाला घडवत असतो, तुम्ही काय घ्यायचं तुम्ही ठरवायचं असतं. थोडक्यात मी जाता जाता तीनच गोष्टी सांगितल्या. सगळ्यात महत्त्वाचं पहिल्यांदा निरीक्षण करा समाजाचं, काय कमी आहे बघा, कमी आहे तिथे आपण पोचलं पाहिजे. दुसरी गोष्ट, अनुभव घेता आला पाहिजे. कुठलंही काम असेल मी करणार, न लाजता करणार. श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम खरं कोणी केलं असेल तर ते साने गुरुजींनी, श्रम प्रतिष्ठा निर्माण करून दिली. आपण कुठलंही काम करताना लाजतो. आजचा बघा, आज किती, म्हणजे मी कोल्हापूर ते इचलकरंजी दिसतो पण जवळपास 100 तरी बोर्ड बघितले, फ्लेक्स बघितले. हा क्लास, तो क्लास, हा विद्यार्थी, तो विद्यार्थी, पूर्वी माध्यमं नव्हते. आणि म्हणून सुंदर एक कोटेशन आहे, फ्लेक्स कधीही कुणाला सावली देऊ शकत. बघा काय म्हटलं, फ्लेक्स कधीही कुणाला सावली देऊ शकत नाही, कारण सावली द्यायसाठी वटवृक्ष व्हावं लागतं किंवा वृक्ष व्हावं लागतं, तरच सावली मिळते. आणि त्या सावलीत बसायला कदाचित तुम्ही झाड लावलं असेल, तुम्ही त्याची सावली घेणार नाही. आज आदरणीय देवाप्पा सरांनी हे वटवृक्ष लावला, म्हणजे एक बी लावलं, त्याचं वटवृक्षात रूपांतर झालं. त्याची सावली कदाचित त्यांची येणारी जनरेशन घेत असेल, पण वृक्ष लावणारा कदाच त्याचा उपभोग घेत नाही. लक्षात ठेवा, कारण ही दूरदृष्टी असते. म्हणून आपली मुलं आपण घडवायचे आहेत, चांगल्या अर्थाने घडवायचे आहेत, मोठी घडवायचे आहेत. आपण आपल्या मुलांना खूप चांगले विचार देऊयात, खूप चांगलं घडवूयात. मी जाता जाता फक्त एकलव्याविषयी सांगतो आणि थोडंसं थांबतो, तुमच्या प्रश्नांची उत्तरं मला द्यायची. एकलव्य जंगलात राहणारा मुलगा, तसं वर्ण व्यवस्थेमध्ये तो खाली होता. द्रोणाचार्याकडे गेला. द्रोणाचार्यानं म्हणाला, मला सुद्धा धनुर्विद्या शिकायची आहे, मला धनुर्विद्या शिकवाल का? नाही, मी फक्त कौरव आणि पांडवांना शिकवतो, मला खालच्या वर्गाला धनुर्विद्या शिकवायचा अधिकार नाहीये, मी नाही शिकवणार. तेव्हा एकलव्याने मनात काय विचार आणला असेल हो? आज आपण एखाद्या आशेने जातो, अपेक्षेने जातो, एखाद्या गुरुजीकडे जातो आणि गुरुजी सांगतो किंवा सर सांगतात, सर मला गणित शिकायचं आहे, नाही मी तुला शिकवणार, फक्त विचार करून बघा. आपल्या इथे एक मुलगा आहे, तो शेवट ज्यानं बक्षीस घेतलं ना, एक मुलगा आहे. हा, तुझं नाव काय बाळ? तू आयुष्यात कोणतरी मोठा होणार, माझं वाक्य लक्षात ठेव, त्या पोराला बघून ठेवा, मी तुम्हाला सांगतो का मोठा होणार. मला माहित नाही, मला त्याची ओळख नाही, काय नाही, काय नाही, द बॉडी ऑफ द पोस्चर सांगतो, त्या माणसामध्ये शिकण्याची आस आहे. कष्ट करून शिकत असेल, घरात प्रतिकूल परिस्थिती सगळं असेल, पण त्याला मोठं व्हायचं, एक वाक्य माझं लक्षात ठेवा, कारण ते तुमच्या बॉडीत दिसत. मग एकलव्य जेव्हा म्हणायला लागले की द्रोणाचार्य नाही मी तुला शिकवत, तेव्हा एकलव्याने हार नाही मानली. एकलव्याने द्रोणाचार्याचा पुतळा उभा केला आणि स्वतः विद्या शिकायला लागला. बघा आता इमॅजिनेशन करा की मला द्रोणाचार्य असं सांगतात मी असं शिकतोय, मला ते असं सांगतात मी असं शिकतोय, त्याची पहिली प्रतिमा त्याच्या मनात तयार झाली. कोण शिकवायलाच नाहीये, चांगलं का वाईट कोण सांगायलाच तयार नाहीये. आणि अशा पद्धतीने एकलव्य शिकला. आणि ज्या वेळेला हे द्रोणाचार्य आपल्या पांडवांना घेऊन जंगलात फिरायला गेले, त्यावेळेला पांडवांच्या सोबत एक कुत्रा होता. कुत्रा तो गेला आणि एकलव्याकडे बघून भुंकायला लागला. कुत्रा भुंकतो, एकलव्याच्या एकाग्रतेमध्ये बाधा येते. त्या एकलव्यानं सरळ बाण सोडला, त्या कुत्र्याचा फक्त जबडा उघडा, कुत्र्याला कुठेही जखम नाही, आत आत असाच राहिला. ते कुत्र तसंच आलं आणि द्रोणाचार्यांच्या कुत्र्याकडे बघितलं. त्यावेळा द्रोणाचार्यांना लक्षात आलं हे काहीतरी वेगळं रसायन आहे, ही वद्या आत्मसात करणं एवढं सोपं नाही. आणि मग द्रोणाचार्य एकलव्याच्याकडे, कारण एकलव्याला माहित होतं पुढे काय घडणार आहे. आणि मग त्या एकलव्याचा काय मागितला? अंगठा.
आणि एकलव्याने हसत हसत गुरुदक्षिणा म्हणून अंगठा दिला आणि त्याच्यानंतर जी प्रॅक्टिस जी एकलव्याने केली ती या दोन बोटांनी केली. आणि म्हणून आजही धनुर्धारी जे आहेत ती ही दोन बोटं वापरत असतात, अंगठा वापरत नाही कोण, अशी प्रॅक्टिस करतात. म्हणजे सॅक्रिफाईस काय असतो, त्याग काय असतो आणि त्यागाशिवाय काय मिळत नाही. आता ऋषिकेश पुण्यात शिकला, स्पर्धा परीक्षेचे क्लासेस केले, कितीतरी मुलं आज स्पर्धा परीक्षेमध्ये जर कधी पुण्यात गेलात तुम्ही तर पायरीवर अभ्यास करताना दिसतात तुम्हाला रात्री 10-11 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंत. कुठेही जा, प्रतिकूल परिस्थिती असली तरी तिथेच लोक घडतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना रमाबाई आंबेडकरांनी शिनी लावून पैसे पाठवलेत, शिनी लावून पैसे कमी पडायचे. सयाजीराव गायकवाडांनी स्कॉलरशिप दिली, शाहू महाराजांनी स्कॉलरशिप दिली, पण पैसे कमी पडायचे. म्हणजे ज्या शिक्षणाला 6-8 वर्ष लागत होती ते शिक्षण 2.5 वर्षात पूर्ण केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतका इतका अनुभव आणि वाचताना तुमच्या अंगावर काटा येईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे इतके अनुभव आहेत, वाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ठराविक जमातीचे महात्मा फुले, ठराविक जमातीचे शाहू महाराज, ठराविक असलं काही करू नका. थोर माणसं कुठल्याच समाजाची नसतात, थोर माणसं मानवतेच्या पलीकडची असतात, त्यांना फक्त मानवता कळते लक्षात. आणि म्हणून आंबेडकर वाचले पाहिजेत, फुले वाचले पाहिजेत, सावित्रीबाई फुले वाचले पाहिजेत, जे मिळेल ते आध्यासारखं वाचले पाहिजेत. स्वतःची ओळख तयार करायची, ओळख व्हावी म्हणून नाही. तर मला 11,000 क्षेत्र आहेत, कोण डॉक्टर होईल, कोण इंजिनियर होईल, कोण वकील होईल, कोण आणि काय होईल, कोण CDS मध्ये जाईल, कोण ND मध्ये जाईल, पण माणूस व्हायला अजून खूप मोठा वाव आहे लक्षात घ्या. आणि म्हणून अभय बंगचं एक खूप सुंदर पुस्तक आहे, या जीवनाचं करायचं काय, या जगण्याचं करायचं काय. आणि प्रत्येकाला प्रश्न पडतो, आपण बदलून जातो, आपण आपलं वय बदलत राहतो, या मुलांचे प्रश्न तेच येतात जे आम्हाला पडले, ते प्रश्न सोडवणं हे शिक्षणाचं खरं काय आहे. आणि म्हणून मला वाटतं, मी बोलत राहिलो तर बोलतच राहीन, मला आता तुमच्या प्रश्नांची उत्तरं, काही पालकांना प्रश्न असतील, मुलांना प्रश्न असतील, कुठलेही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांची उत्तरं देणं मला आवडेल. कुणीतरी एक उठून प्रश्न विचारा, तुम्हाला जो पडलेला असेल किंवा काही वाचायचं, काही करायचं, काही असेल. माझ्या मुलाला स्पर्धा परीक्षा करायची नाहीये, माझ्या मुलाला डॉक्टर व्हायचं नाहीये, काय करायचं, त्याची क्रीडा स्पर्धेमध्ये त्याचा वाव असेल, काय असेल, कुठल्याही पद्धतीचे 5 प्रश्न मी तुमचे घेणार आहे. मी त्याच्यानंतर तुमचे काय आणि परत काय असेल ते मी मुद्दे मांडेल आणि मग थांबेल. फक्त पहिला सुरू करा, पहिला प्रश्न सुरू करा, कारण रेल्वेची गाडी सुरू व्हायला पहिला डबा हलावा लागतो. पहिला डबा हलला की आपोआप पुढचे डबे हलतात. द्या, पालकांच्याकडे एक द्या. कोणतं पुस्तक वाचायचं? मला तुला काय आवडतं? इतिहास आवडतो. काय आवडतो तुला? तुझी आवड काय? चरित्र आवडत, गणित, गणित आवडत. तर सर्वसाधारण तू गणिती थोडं मोठं पुस्तक आहे काय, जर मिळालं तर लायब्ररीतून गणिती नावाचं पुस्तक वाच, सगळे गणितज्ञ त्याच्यात आहे. म्हणजे पायथागोरसच्या प्रमेयचा शोध कसा लागला सगळं तुला त्याच्यात सापडेल. हा, गणिती पुस्तक वाच. नेक्स्ट आणि काय सांग. आणि बघ, तुला सगळ्यात महत्वाचं, सगळ्यांना पुस्तक सांगतो, एक छोटं पुस्तक आहे, मनोवृत्तीवर अवलंबून आहे सर्व काही, पुस्तक वाचा जरूर. जेफ केपलरचं पुस्तक आहे, एव्हरीथिंग इज डिपेंड अपॉन द ॲटिट्यूड, मनोवृत्तीवर अवलंबून आहे सर्व काही. प्रत्येकाने पुस्तक वाचा. एक दिवस तुमचा मराठीचा लेसन राहिला तरी चालेल, शिक्षकांनी सुद्धा ते वाचून घ्या, कारण ज्यावेळेला त्यांची मानसिकता तयार होईल ना तेव्हा आपली मुलं तयार होतील. आणि दुसरं पुस्तक शिवखेराचं, थोडंसं जड पुस्तक आहे, त्याला पहिल्यांदा बॅकग्राऊंड लागतं. आपणही जिंकू शकता. यू कॅन विन नावाची दोन पुस्तकं जरूर वाचा, घरात आणून ठेवा, वाढदिवसाला पुस्तकं भेट द्या, ही दोन पुस्तकं तरी जरूर द्या. नेक्स्ट सर, अभ्यास करताना अभ्यासात मन नाही लागत, इकडं तिकडच लक्ष आता डायवर्ट होत असते. मोबाईल मुळे हा प्रॉब्लेम झालेला आहे. पहिली गोष्ट बसा, दीर्घ श्वास घ्यायचा, एकाग्रता वाढवायची आहे ना. ज्यांना ज्यांना एकाग्रता वाढवायची आहे त्यांनी नॉनव्हेज जरा खायचं नाही. नॉनव्हेज खाल्लं की रक्तपोडा अधिक शरीराला लागतो, पोटाला लागतो, मेंदूला रक्त कमी पडतं आणि आळस यायला लागतो, जांभ यायला लागतात. नॉनव्हेज खायचं नाही. वेळेत झोपायचं, एकाग्रतेची कारण सांगतो, वेळेत झोपायचं. सकाळी बरोबर साधारणतः 4-5 किलोमीटर चालून यायचं. चालल्यानंतर रक्ताभिसरण क्रिया जोरात होते, आणि ज्याची रक्ताभिसरण क्रिया व्यवस्थित आहे त्याचं आरोग्य चांगलं असतं. आरोग्य धनसंपदम लक्षात असू द्या. आणि एकाग्रता करायची असेल तर शांत बसायचं, दीर्घ श्वास घ्यायचा 3 वेळा. इथे अनापन क्रिया आहे जी गौतम बुद्धाने शिकवली आपली. जर तुम्ही विपश्यना केली असेल तर तुमच्या लक्षात येईल. इथे कॉन्सन्ट्रेट ठेवायचं आणि श्वासावर नियंत्रण ठेवायचं आणि शरीरात काय घडतं, 5 मिनिटं दररोज 5-5 मिनिटं वाढवायची. एकाग्रता वाढते. एकाग्रता वाढवण्यासाठी अधिकाधिक वाचन करणं फार गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही वाचन करता अभ्यासाच्या पद्धतीत, बाळांनो,
अभ्यासाची पहिली पद्धत आहे पिंक मेथड, पिकी मेथड, दुसरी आहे लिंक मेथड, तिसरी आहे टीसीए मेथड, चौथी आहे व्हिज्युअलाइज मेथड, पाचवी आहे कॅनेस्थेटिक मेथड. ह्या मेथडचा वापर करा, चालता बोलता अभ्यास. सूर्याची उष्णता किती आहे सूर्याजवळ? शिकलाय तुम्ही सहावीच्या पुस्तकात आहे. 6000 काय? 6000 अंश सेल्सिअस. आणि पृथ्वीच्या, हा 5500 अंश सेल्सिअस आहे पृथ्वीच्या. काय बाळा? हा केल्विन मध्ये दिलं तरी चालतं, फॅरेंट मध्ये दिलं तर चालतं, अंश सेल्सिअस मध्ये दिलं तरी चालतं. तापमानाचीच परिमाण आहे. मला सांगायचं काय लक्षात घ्या, जे करताय ना जाता येता करा. आता इकडे कुठे कोशाचं आहे, औदुंबराचं झाड आहे, बरोबर आहे ना? उंबराचंच आहे नाही? हा मग उंबराच्या झाडाला समानार्थी शब्द किती आहे? कॅनेस्थेटिक शब्द. मग उंबराचं झाड आहे कुणाचं आहे, कुणाचं हे मानलं जातं अधिष्ठान? मग दत्त कोण आहेत? अभ्यासातून सुरू होते अभ्यास असाच नाही. मग त्याचं पान कुठलं आहे, संयुक्त पान का कुठलं पान आहे? त्याचं मूळ सोटमूळ आहे का, तंतुमूळ आहे का, आगंतुक मूळ आहे? अभ्यास इथून सुरू. अभ्यास म्हणजे जाता चालता बोलता करणारा अभ्यास. तुम्ही जे घातले ना शर्ट घातले ना, त्याचा कलर कुठला आहे, तो कलर असा तिथे कापड सुती कापड आहे का टेरिकॉट आहे, हाच अभ्यास आहे एमपीएससी मध्ये, वेगळा अभ्यास नाहीये. मग टेरिकॉटच्या कापडामध्ये काय असतं, मग ज्वलनशील आहे का ते, मग ज्वलनशील म्हणजे काय, उष्णता ग्राहक म्हणजे काय, उष्मा ग्राहक म्हणजे काय, त्याची क्षमता काय आहे, सापेक्ष आर्द्रता म्हणजे काय, निरपेक्ष आर्द्रता म्हणजे काय, सगळं तेच आहे विज्ञान. म्हणून जीवन हेच शिक्षण. त्यामुळे चालता बोलता तुम्ही जरी घरी गेलात, मेणबत्ती कशाची आहे, कापूर कशाचा आहे, कापूरचं रूपांतर काय होतं, संपलवन आहे का, बाष्पीभवन म्हणजे काय, आर्द्रता म्हणजे काय, अभ्यास काय आहे, तोच आहे अभ्यास. म्हणून मी कॅनेस्थेटिक अभ्यास म्हणतो. चालता बोलता अभ्यास करा, तुमचा ग्रुप करा, जाता येता बोला. तुम्हाला एखादं गणित आडलं, 24 गुणिले 26 किती? 24 गुणिले 26 किती? जर तुम्ही पेन घेऊन बसलात आणि लिहित बसला, साईन चौक 24 4 काढत बसलात, तर तुम्ही पारंपरिक अभ्यास करताय. 24 गुणिले 26 याचा अर्थ, जेव्हा एकच त्यांच्या अंकाची बेरीज 10 होते, तेव्हा डायरेक्ट गुणाकार करायचा आहे. साईन चौक 24 आणि दुसरं कुठलं स्थान आहे, दशक स्थानचं अंक 2 आहे, समान असेल तर त्याचा पुढचा अंक घ्या, 3 × 2 = 6, 6 = 24 बेरीज येते. हे सगळं असं पटपट पटपट, त्याच्यासाठी तुम्ही वैदिक मॅथ शिकलं पाहिजे. आणि जरूर ऑलिम्पियाड शिकवते तर वैदिक मॅथ सुद्धा शिकवा. खूप काही बोलण्यासारखं आहे, मी सांगताना एकच सांगेन, अभ्यास चौकटीत राहून करू नका, चौकट मोडा. आणि चौकट मोडणारीच माणसं स्वतःची चौकट तयार करतील, आणि त्या चौकटीत त्या लोकांचा फोटो शाळेत लागेल, लक्षात ठेव. चांगल्या व्यक्ती म्हणून शाळेत लागेल, ग्रामपंचायतीत लागेल, संसदेत लागेल, विधानसभेत लागेल, विधान परिषदेत लागेल. चौकटी मोडा, फ्रेम मध्ये बसू नका. नेक्स्ट कुणाचा काही प्रश्न अजून? म्हणजे एखाद्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे असेल किंवा त्या गुगलच्या ह्याच्यावर जाऊन ते शोधतात आणि ते उत्तर तिथे परीक्षेला लिहितात, रेडी देतात. तर त्याचा आधी अशी काय, बरोबर प्रश्न मग तुमचा माझ्या लक्षात आला. पहिली गोष्ट, हा मोबाईल तुमची एकाग्रता भंग करतोय. मोबाईल वापरायचा काळ ठरवा. जेवतो कधी आपण? दिवसभर जेवतो का सकाळी 6 बसले की रात्री 12 जेवतोच? जेवणाचा जसा वेळ आहे तसा मोबाईलचा वेळ ठरवा. पहिली गोष्ट, येणारे धोके काय माहिती आहे याच्यात, याचे धोके, ब्रेन कॅन्सरची सुनामी येईल भारतात. हे मी सांगत नाही, तात्याराव लहाने जावा युट्यूबवर आणि बघा, ब्रेन कॅन्सरची सुनामी येईल. ज्याच्या त्याच्या घरामध्ये ब्रेन कॅन्सर, ज्यावेळा कानाला आपण फोन लावतो त्याची मर्यादा नाही आहे, आपण 15 मिनिटं 20 मिनिटं जेवलीस का, झोपलीस का, भांडी घासलीस का, बोलत राहतो. मोबाईल हा फक्त ठराविक गोष्टीसाठी वापरला जावा. जिथे खरंच गरज आहे तिथे मोबाईल वापरला जावा. आता एक मुलांना कोरोना काळामध्ये याची सवय झाली, आपण सवय करून दिली. ज्याच्याकडे अँड्रॉइड मोबाईल नाही तो गरीब समजला जायचा. आणि मग प्रत्येक पालकांनी कर्ज काढून का असं पण दिली, त्याची सवय लागले. आता ही सवय मोडली जाणार नाही लवकरात लवकर, यासाठी पालकांच्या हातात पहिल्यांदा पुस्तक पाहिजे. आता महत्वाचा मुद्दा, एक व्हिडिओ व्हायरल होतोय बघा, 3 महिने पोरगा एकटा पडूनच आहे, आणि एक कोल्हापुरातला पोरगा 3 वर्ष आयसीयूमध्येच आहे, त्याचे डोळे असे वाकडे झालेत मोबाईल बघून बघून. मग आपण ठरवायचं, आता ह्या लाईन मध्ये बघा किती लोकांना चष्मे लागले. हे वय आहे का चष्मे लागायचं? इकडे पण बघा, इथे 3-4 चष्मे आहेत. मग आता चष्मे लागणं म्हणजे, तात्याराव लहाने म्हणतात, आतापर्यंत -14 चष्मा लागत होता, आता -31 ची माणसं चपडायला लागली. -31
म्हणजे सोड्याच्या काचाच फक्त पुसट पुसट दिसतंय बस. याचा विचार आपण केला पाहिजे. मोबाईल आवश्यक आहे, अनावश्यक नाही आहे, कारण तुम्ही याच्याशिवाय आता राहू शकत नाही. याने सगळ्याचा कब्जा घेतलाय. मी जर मोबाईल बाजूला ठेवायचं म्हणजे तर माझं बँकिंग सगळं थांबून जाईल, माझे व्यवहार सगळे थांबून जातील. पण त्याचं एक सदसद विवेक बुद्धी आपल्याला पाहिजे, किती काळासाठी वापरावा आणि काय वापरावा. मोबाईलवर अभ्यास हा निश्चितपणे होतो नाही असं नाही, मी त्याच्या अगेन्स्ट नाही आहे, पण किती वापरावा याला मर्यादा आहे. खरंच कुठेतरी अडलं जोपर्यंत सगळ्यात मोठा मोबाईल कुठला माहित आहे, हा तुमचं डोकं हा मोबाईल आहे सगळ्यात. आणि म्हणून आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाचा प्रकार येतोय. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय, सगळी कामं भविष्यात काय होणार आहे माहित आहे, या 10 वर्षात डॉक्टर राहणार नाहीत, पेट्रोल पंप राहणार नाहीत, वकील राहणार नाहीत, इंजिनियर राहणार नाहीत. म्हणजे ही कामं सगळी कोण करणार, आर्टिफिशियल रोबो करणार. फक्त कोण राहणार माहिती आहे, आता प्लंबर कामवाली असे राहणार. एक आर्टिकल चालू होतं द टाइम्स ऑफ इंडियाला, 50 वर्षानंतर माणूस कसा असेल, त्यांनी आर्टिकल दिले होते. त्याचं लांब नाक असं, डोकं असं चपट, पोट एकदम आत गेलेलं आणि पाय असे आणि हात तेवढे असे लांब. म्हणजे 50 वर्षांनी माणूस कसा असेल, तर त्याला काही खायला पण काही लागणार नाही, त्याला गोळी मिळेल, तो गोळी खायला आणि आपली भूक सांभाळ. नाक का लांब, तर त्याला फक्त ऑक्सिजन घ्यायला लागेल. डोकं का उभं, कारण डोकं सगळं आर्टिफिशियल. म्हणजे ह्या ज्या काही घटना आहेत त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की मोबाईलमुळे भविष्यात काय होणार आहे. तर वेळ जरुरी पुरता आपण वापरूया. अति वापर, कुठलीही गोष्ट अति तेथे माती. आपण लक्षात ठेवा, मोबाईल तितकाच वापरायचा आहे, वापरला पाहिजे. टाइम टेबल ठरवून द्या, संध्याकाळी 8:30 ते 9:30 बस, किंवा 8:30 ते 9, अर्धा तास मोबाईल वापरा. तुम्हाला आता गरज नाही, तुम्ही कोण काय, बिल गेट सुद्धा मोबाईल वापरत नाही जास्त वेळ, वॉरन बफे सुद्धा वापरत नाही, आपण कोण, नरेंद्र मोदी पण जास्त काळ वापरत नाहीत मोबाईल, मोठी माणसं आहेत ती साधनं वापरत नाहीत. बिल गेटच्या हातात घड्याळ किती रुपयाचं असेल, 100 रुपयाचं, तो काय फार श्रीमंत आहे म्हणून कोटीचं घड्याळ वापरत नाही. आमच्या धीरूभाई अंबानीचा पोरगा बाकी 8 कोटीचं 18 कोटीचं घड्याळ वापरतो, बाबाचा पैसा आहे. जेव्हा स्वतः पैसा कमवाल ना, तेव्हा पैशाची किंमत कळेल, व्हॅल्यू कळेल. आणि म्हणून पहिला, सगळ्यात पहिल्यांदा लवकर कामाला लागा. स्पर्धा परीक्षेमध्ये खाईन तर तुपाशी, नाही तर रुपाशी, असं उपाशी असं ठेवू नका. जे मिळेल ते पहिल्यांदा पद घ्या हातात. आज ऋषिकेशनं उपशिक्षण अधिकारी पद घेतलं, उद्या त्याने डेप्युटी कलेक्टरला लढायचं आहे, भविष्यात त्याने UPSC पण करावी, त्याने कलेक्टर पण व्हावं. क्षमता असेल ना माणसाने, तारून धरा. तुमच्या आयुष्यामध्ये तुमचा 100% वापर करा बुद्धीचा. जेव्हा माणूस 100% वापर करतो ना, त्याला काही ना काहीतरी मिळतं. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि कोणाचा प्रश्न असेल तर शेवटी विचारा. आणि मी तुमच्या समोर कविता सादर करतो आणि मी आपली रजा घेतो. मला 3 गोष्टी सांगायच्या होत्या, विचारा. सर, आपल्या विद्यार्थ्यांचे, म्हणजे आमच्या आता मुलं आहेत तिथं, आता यांचं विद्यार्थ्यांचं पुढं जे शिक्षणात प्रगती करायचं आहे, त्यांचा कल ओळखायचा हा फार मोठी समस्या आहे आता आमच्या समोर. 1 वर्षानंतर यांची 10वी झाल्यानंतर ते आर्ट्सला जाणार, कॉमर्सला जाणार. ती मुलं आज म्हणतात मी इन्स्पेक्टर होणार, उद्या म्हणतात मी डॉक्टर होणार. कोण सिरियल बघून काय म्हणतोय, कोण काय म्हणतोय. तर त्यांच्यातले हे जे गुण ओळखायची क्षमता ही शिक्षकांच्याकडे किंवा पालकांच्याकडे पण तसं दिसत आम्हाला वाटत नाही आहे. मात्र आम्ही ऐकले की परदेशामध्ये लहान गटांमध्येच त्यांना उपकरणं दिली जातात, पुस्तकं वेगळी दिली जातात, आणि त्याचं त्यांचा कल बघून त्यांचा तो शिक्षणाचा मार्ग निवडण्यासाठी तिथे एक वेगळा एक विषय आहे. तिथं तसं आपल्याकडं काहीच नाही आहे, किंवा त्याचं कल बघणे, किंवा नंतर असं वाटतं की आमच्या मुलानं दुसऱ्या साईडला घ्यायला पाहिजे होतं, हे चुकीचा मार्ग झाला, ह्याबद्दल जरा तुम्ही मार्गदर्शन केलं तर. 2016 पासून महाराष्ट्र शासनाने मानसिक कल चाचणी केलेली आहे 10वीनंतर. ह्या मानसिक कल चाचणीचा पुरेपूर वापर करा. IQ आणि UQ नावाच्या 2 टेस्ट असतात, ह्या टेस्ट घ्या. आणि सर्वात सोपं मी तुम्हाला सांगतो, पालकांनी काय करायचं, इकडे तिकडे जायची सुद्धा गरज नाही. थोडंफार पालकांना वाचत येत असेल तर त्याची 5वीपासून 10वीपर्यंतची सर्टिफिकेट जमा करून ठेवल्यात का गेली कुठं, हा ती सर्टिफिकेट जमा करून ठेवायची. आणि कुठल्या कुठल्या विषयामध्ये त्याला जास्त मार्क आहेत ते बघायचं, लक्षात येत आहे. ते मार्क बघून त्याला थोडंसं मार्गदर्शन करणारे समुपदेशक असतात, कॉन्सिलर असतात, त्या कॉन्सिलरकडे त्याला घेऊन जा. आणि त्याचा कल त्याला टेस्ट सोडवायला देतात, त्याची रिझनिंग ॲबिलिटी काही आहे, वर्बल ॲबिलिटी काही आहे, त्याचं मॅथ्स कुठे आहे, त्याचं भाषा काय आहे, भाषा कौशल्य काय, त्याचं इंग्रजी कुठे आहे, त्याच्यानंतर त्याचा कल थोडाफार ठरवता येतो. पण तुम्हाला थोडंसं घरातून बाहेर पडावं लागेल आणि चांगली चांगली माणसं शोधावी लागतील. इव्हन तुमच्या शाळेतही असेल, मी मगाशी सरांशी बोलताना तेच बोलत होतो की सर, या शाळेमध्ये एक सायकोलॉजिकल सेंटर असणं फार गरजेचं आहे. आता त्याची गरज आहे भविष्यात. म्हणजे मुलं काही मला दिसली जी मुलं की कुपोषित असल्यासारखी मुलं आहेत, त्यांना प्रॉपर पोषण मिळत नाही, घरात अन्न मिळत नाही असं नाही, घरात अन्न मिळतं पण ते पोषित मिळत नाही, हा प्रॉब्लेम आहे.
त्यामुळे आपण तिकडे लक्ष दिलं. आम्ही सारखं सारखं गहू घालतो, मुलांना खायला गहू घालतो. माहिती तुम्हाला गव्हामध्ये काय आहे? गहू आपलं धान्य नाहीये. आपण ते अमेरिकेकडून आयात केलंय. 65 आपण हरित क्रांती केली. लालबहादूर शास्त्री होते 62-64 ज्यावेळेला 64 नेहरू होते. 64 नंतरचा कालखंड आहे. बघा 65 जय जवान जय किसान केलं, अन्न त्यांनी मिळत नव्हतं म्हणून गहू आयात केला. गहू आपलं पीक नाहीये, समशीतोष्ण कटिबंधातलं आहे पीक. आपलं उष्ण कटिबंधामध्ये येतं. आपलं पीक काय आहे? इथं जे पिकतं ते भात. आणि सगळ्यात महत्वाचं आपलं पीक होतं नाचणी. आपण त्याला नागली म्हणायचो पूर्वी. आणि हे नाचणी गेलं आणि तांदूळ आलं म्हणून डायबिटीस पेशंट वाढले आणि बीपीचे पेशंट वाढले. आपण नाचणी जर खायला सुरुवात केली, किती घरात नाचणी मिळते आज हातवर करा. नाचणी आवर्जून नाचणी खायला घाला, कारण नाचणीमध्ये 333% प्रमाण कॅल्शियम, म्हणजे तुम्ही जर कॅल्शियमचा जर तुम्ही नाचणी खाल्लीत तर. नाचणी खाल्यानंतर तुम्हाला प्रतिकार शक्ती तुमची जास्त येते. नाचणी खाल्यावर तुम्ही कधीच दुबळं होत नाही. आणि गव्हामध्ये फक्त ते 33%. तरी पण आपण सकाळी चपाती लवकरात लवकर देतो, खायला नको. प्रत्येक भरडधान्य वर्ष म्हणून शासनाने घोषित केलंय. मग भरडधान्य वर्षामध्ये आपण कडधान्य द्या. डब्यामध्ये लगेच आमलेट तयार होते म्हणून आमलेट देऊ नका. आता जे तुम्ही आमलेट देताय ना, जे बॉयलर कोंबड्यांचं येते, ते फार कमी दिवसामध्ये इंजेक्शन देऊन तयार केलेलं आहे. त्या कोंबड्यांना हजारो आजार आहेत. आणि कोंबडीचं चिकन अजिबात खायचं नाही. मी काय कुठल्या याचा प्रसार करायला आलेलो नाही. फक्त मला एकच सांगायचं आहे, चिकन मटण याच्यावरती थोडासा जोर कमी द्या. कधीतरी एक निवांत, म्हणजे तुम्हाला वाटतं म्हणून कधीतरी तोंडाला चव म्हणून खा. यांनी आपण परिपूर्ण होणार नाही. त्याच्याऐवजी एक चमचाभर गाईचं तूप मिळालं तर सेवन करा, जरूर करा. आपल्या घरात बदाम मिळत नसेल, कदाचित अक्रोड मिळत नसेल, मान्य आहे. पण आपल्या घरात गूळ आणि शेंगदाणे मिळतात, हे जरी आपण खाल्ले तर आपल्याला कॅल्शियमचे प्रॉब्लेम येणार नाहीत. आणि जास्त करून स्त्रियांना रक्ताचे प्रॉब्लेम तयार होणार नाहीत. आणि मग हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी आहे. काय कमी आहे? खा ना चक्की गुडदाणी, आपोआप तुझं हिमोग्लोबिन वाढेल. या सगळ्या गोष्टींचा विचार करा. मी फक्त एवढंच सांगेन, मुलांचं सगळं बायोडेटा घ्या, त्याचा अनालिसिस करा. वेळ पडली तर माझा नंबर देतो, कधीही माझ्याकडे या, मी तुम्हाला सोल्युशन दिलेन. पण येताना मुलाला घेऊन या, कारण मुलाला प्रत्यक्ष ह्या मुलाला बघितलं की ह्याला किती पर्सेंट आहे मी आत्ता सांगतो. कारण बॉडी त्याची, त्याचं हँडरायटिंग सगळं सांगतं, त्याचं एक्सप्रेशन सगळं सांगतं. तो अभ्यासाला भीतो का काय झालं त्याच्या आयुष्यात, त्याचं फॅमिली बॅकग्राऊंड सुद्धा सांगता येतं. हे कला आहे, एक शास्त्र आहे. हे शास्त्र तुम्ही जर शिकलात तर तुम्हालाही अवगत होईल. त्यामुळे प्रत्येकाचा विचार करून त्या पद्धतीने आपण शिक्षण. ठीक आहे, थांबूयात. सांगायचं राहिला, सध्या युट्यूब शॉर्ट्स असतील किंवा इंस्टाग्रामचे रील्स असतील, याच्यामुळे शॉर्ट टर्मची मेमरी लोकांची तयार व्हायला लागले. याचा जे दुष्परिणाम आहेत, चांगले फायदे थोडे आहेत, परंतु दुष्परिणाम आहेत ते तुम्ही लोकांना सांगा. इथे लहान मुलं असतील, स्त्रिया असतील, युवक असतील, कोणी असो, ते बघतात. त्याच्याबद्दल तुम्ही लोकांना जरा क्लॅरिटी द्या अशी माझी विनंती आहे तुम्हाला. मुळात बघावं काय जरा ह्या प्रश्नाचं उत्तर देऊन क्वेश्चन विचारा. सांगतो उत्तर. मोबाईल म्हणून मी पहिल्यांदाच म्हटलं, किती बघावं आणि काय बघावं हे आपल्या विचारावर आक्रमण करायला लागला. हे साधं दोन दोन मिनिटाचे रील्स असतात, त्याचा विचार तो सांगत असतोय. तो किती शहाणा आहे काही माहीत नसतं. आपण त्याला आत्मसात करतो, थोड्या वेळासाठी आपल्या बुद्धीवर त्याचा प्रभाव पडतो आणि आपलंही मत आपण तयार करतो आणि लगेच फॉरवर्ड करतो. आपल्याला काहीच कळत नाही देशाची स्थिती काय आहे, नेमकी काय आहे. त्यामुळे रील्स कुठले बघायचे, काय प्रबोधनात्मक बघायचं. तुम्ही व्याख्यानं ऐकणार आहात ना, जरूर ऐका. कुणाची व्याख्यानं ऐकायची? ज्याचा समतोलपणा आहे ज्याच्या व्याख्यानामध्ये, अशा लोकांची व्याख्यानं ऐका. ती माणसं कशी शोधायची? आता मोबाईलमुळे एवढे गुरु झालेत आणि इंस्टाग्रामवर एवढे गुरु झालेत, ज्याला काही माहीत नाही तोही गुरु व्हायला लागला. आणि गुरु व्हायला तपश्चर्या लागते. आज तुमच्यासमोर सहज बोलतो, सहज वाटतं बोलतो, पण माझी याच्यात 20 गेली आणि म्हणून प्रत्येक गोष्टी किंमत चुकवावी लागते. आजही माझ्या हातातलं कुठलंही पुस्तक तुम्ही मला कधीही बघाल, मला तुम्ही माझ्या घरी या किंवा माझ्या दुकानात या, तुम्हाला पुस्तकच माझ्या हातात सापडेल. मी आत्ता सुद्धा या जीवनाचं काय करायचं आणि नितीन गडकरींचं चरित्र वाचतोय. म्हणजे नितीन गडकरी किती आदर्श राजकीय माणूस आहे हे तुम्हाला समजेल. नितीन गडकरी नेमके होते कोण? नितीन गडकरी एवढे मोठे का झाले? तर नितीन गडकरींचा प्रसंग, आयुष्यातला प्रसंग सांगतो आणि मोबाईलचाही प्रसंग सांगतो. गॅदरिंग होतं त्यांच्या, ते दुसरी तिसरीला होते. आणि विद्यार्थिनीने एक कार्यक्रम सादर केला, तिला नेचर हा शब्द म्हणता आला नाही, नेटूर म्हटली ती त्याला, नेचर म्हणता आला नाही, काय म्हणे नेटूर. आणि सगळे हसायला लागले जोरात. तेव्हा मुख्याध्यापकांनी नितीन गडकरींना आत बोलवलं आणि हसणं खूप सोपं असतं, जाऊन स्टेजवर भाषण कर. म्हटल्यानंतर
त्यांनी स्वतःला घडवलं आणि स्टेजवर भाषण केलं, ते त्यांचं पहिलं भाषण. म्हणून आज तुम्हाला नितीन गडकरी ठरतात. नितीन गडकरी कोण आहेत, त्यांचं बॅकग्राऊंड काय, त्यांची मुलं काय करतात, त्यांची संस्था काय आहे, हे जेव्हा वाचाल तेव्हा तुम्हाला कळेल की प्रत्येक माणूस हा कसा घडत असतो. मोबाईलचा अतिवापर करू नका. इंस्टाग्राम, टेलिग्राम ह्या सगळ्यांनी आपली आता ऑलरेडी आपल्याला गुलाम केलेलं आहे. मला एवढंच म्हणायचं आहे, मोबाईल खरंच गरज असेल तर वापरा, नसेल तर पालकांनी सुद्धा अँड्रॉइड मोबाईल न देता, काहीच गरज नाही मोबाईलची. मला तरी असं वाटतंय मोबाईलमुळे मैत्री तुटली, चुकीची आभासी मैत्री निर्माण झाली. मैत्री तुटलेली आहे सगळ्यांची, नातं नाही आहे मैत्री. आज माणसांची नातं लांबची झाली. किती जवळचा असेल ना, किती जवळचा माणूस तुमचा असेल, मित्र असेल, तर त्याच्याकडे 2000 मागा देईल, 10000 मागा देतो का बघा. विश्वास कमी झाला, एकाग्रता कमी झाली, नको नको त्या गोष्टी घडायला लागल्या. एक मित्र आहेत आमचे, आता पुण्यात आहेत, त्यांनी परवा एक किस्सा मला पाठवला की आता ॲडिशनल एसपी आहेत. 5 वर्षाच्या मुलीवर एखादा माणूस जेवढा बलात्कार करतो आणि त्या 5 वर्षाच्या मुलीचा त्या डेड झालेल्या म्हणजे देहाची विल्हेवाट तिच्या आईला होती, याच्यासारखी शोकांतिका काय, तिचा परवा तपासला. म्हणजे समाज चाललाय कुठे? आणि हे मोबाईलचे परिणाम आहेत. ज्या वेळा या मोबाईलमध्ये लॉक नाहीये, ज्यावेळा मोबाईल उघडला जातो, मोबाईलमध्ये पॉर्न सारखे व्हिडिओ असतात आणि ही मुलं बघून भविष्यामध्ये मुलं आपली नपुसकलिंगी होतील, मुलांना मुलं होणार नाहीत, तुम्हाला नातवंड दिसणार नाहीत, लक्षात घ्या. ज्याळा इथे मोबाईल ठेवतो, खिशात ठेवतो, हृदयात ठेवतो, म्हणून अटॅकचं प्रमाण जास्त वाढायला लागलं आहे. आणि याच्यावर संशोधन झालं, हे मी माझ्या मनचं सांगत नाहीये. आणि ज्यावेळा आपण खिशात ठेवतो तेव्हा टेस्टोस्टेरॉनवर त्याचा प्रभाव पडायला लागलाय आणि मग आपण निपुत्रिक जन्माला लागलोय. आता कितीतरी सायकोलॉजी केसेस आहेत बघा, कृत्रिम गर्भधारणा चालू आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार करा आणि आवश्यक, मी पुन्हा सांगतो बाळांनो, मोबाईल वापरा पण त्याला काहीतरी टाइम लिमिट असावं, बंधन असावं. आई बाबांनी सुद्धा मुलगा रडतोय म्हणून मोबाईल देण्यात काय अर्थ नाहीये. मुलगा रडत असेल तर त्याला तुमच्या पद्धतीने समजवा. मोबाईल हा उपाय नाही त्याच्यावर. ते अडिक्शन व्हायला लागलंय, ते व्यसनी व्हायला लागलंय आणि कुठल्याही गोष्टीचं वारंवार वापर करून माणूस व्यसनी होतो. पूर्वी माणसं दारूचं व्यसन करायची, तंबाखूचं व्यसन करायची, आता सगळीच माणसं मोबाईलची व्यसनी झालेली आहेत. त्यामुळे मोबाईल दूर ठेवा, त्यांचा मुद्दा बरोबर होता. मला एवढं मी जाता जाता पुन्हा सांगतोय, गरज असेल ते वापरा. म्हणून गांधीजींचं एक वाक्य आहे, निसर्ग तुमची गरज भागवू शकतो, तुमचा हव्यास नाही. आणि खरंच महात्मा गांधीजी वाचा, भगतसिंग वाचा, सावरकर वाचा, लोकमान्य टिळक वाचा, पंडित नेहरू वाचा, जे मिळेल ते वाचन करत राहा, एवढंच मी तुम्हाला सांगतो. पुढचा प्रश्न काय? सर, जर UPSC करायची असेल तर आतापासून काय तयारी केली? फक्त 6वी पासून 12वी पर्यंतची चांगली स्टेट बोर्डची पुस्तकं NCERT आता वाचून ठेव. 10वी चांगल्या मार्कांनी पास हो. 11वी 12वी तुला कुठलं सेक्टर आवडतं बघ. बी ऑप्शन किंवा ए ऑप्शन ह्याच्यात न पडता तू मनापासून ठरव तुला काय करायचं आहे. पण चांगलं एज्युकेशन घे, 11वी 12वी सायन्स घे, 12वी नंतर ठरव की तुला काय करायचं. पण पाया पक्का करून घे आता, बाकी काही करू नको. यातला सगळ्यात महत्वाचा विषय इंग्रजी चांगला कर. 1 नंबर इंग्रजी आपल्या विद्यार्थ्यांचा कच्चा असतो म्हणून मी तुम्हाला सांगतोय. 2रा विषय मॅथ्स कर, 3रा रिझनिंग चांगला कर आणि 4था सायन्स चांगला कर. आणि सायमेंटेनियसली याच्यासोबत मराठी ग्रामर सुद्धा प्रत्येक परीक्षेला तुम्हाला येणारी तुमची परीक्षा, म्हणजे तुम्हाला अजून खूप वेळ आहे. आता तुम्ही विद्यार्थी समजा 9वी 10वीचे असेल तर अझून तुम्हाला 7-8-10 वर्ष लागतील, कारण ग्रॅज्युएशन झाल्याशिवाय तुम्हाला UPSC देता येणार नाही. फक्त जे बेसिक आहेत विषय, भूगोल चांगला कर, हिस्ट्री चांगला कर, बाकी इकॉनॉमिक्सकडे आता वळू नको, कन्सेप्ट क्लिअर करून घे. बाकी लगेच फक्त शालेय जे आहे ते पक्क करून घे, सफिशियंट. अजून कोणाचं काय आहे सर? हा, मला बिझनेसमॅन व्हायचं आहे, त्यासाठी मी काय करू? 11वी 12वी चांगलं कर, गणित चांगलं कर, BBA कर, MBA कर, बिझनेसमॅन व्हायचं आतापासून. बाबाकडनं पैसे घे, 100 रुपयाचे कांदे घेऊन ये आणि 100 रुपयाचे कांदे विकून दाखव गावात. तुझी जर एकदा भीती मोडली ना, सगळ्यात महत्वाची काय माहिती बिझनेसमॅनला, माणूस लाजरा नको पाहिजे, भीती मोडली पाहिजे. त्यामुळे थोडं आता पतंगाचा सीझन, तर पतंग विकायला चालू कर. आता कुठला सीझन आहे मग चालू कर, साईड बाय साईड बिझनेस आपोआप होतो. बिझनेसची सुरुवात अशीच होते. आणि म्हणून मारवाडी समाजामध्ये काय करतात माहिती, मुलांना 5 महिने घरातून बाहेर काढतात, किती श्रीमंत असलं तरी. तुझं तू बघ, शिकून ये, 5000 रुपये तुझ्या खिशात, साधा मोबाईल देतात त्याला, अँड्रॉइड नव्हे. फक्त काय करायचं त्यानं, कुठाहीस एवढं सांगायचं, सेफ आहेस का. आणि 5 महिन्यानंतर त्याचा तो तयार होतो. कारण जाणीव कधी होते, जेव्हा जेवायला मिळत नाही ना संध्याकाळी आणि झोपायला मिळत नाही, तेवढा कळते जीवनाचं महत्व. त्यामुळे आमच्या लोकांनी, महाराष्ट्रीयन लोकांनी पोराला लई लाड करू असतोपर्यंत 28, 29, 30 जपायचं नाही. 20, 21, 22 झाले की बाहेर काढायचं. क्लिअर? बिझनेसला सुरुवात कर, लाजू नको. एक काम करा,
ज्याला कोणाला डिफार्म करायचं बिफार्म करायचं जवळ मेडिकल असेल जाऊन यायचं फिरून यायचं तिथे बसायचं काही एक रुपये मिळाला तरी चालेल शिकायला मिळतं आणि शिकायला मिळणं हाच अनुभव आहे कुठेही तुला बिझनेसमॅन करायचं नाही काय फक्त काय चाललंय कुठेही जा आज एक भाजीवाला किती कमवतो बघ साधूपासून सुरुवात कर तुझं मोठं स्वप्न असेल इंडस्ट्री उभा करायची कर भविष्यात मग तशा पद्धतीने एज्युकेशन करायला पुढे जा शासनाचं 100% अनुदान आहे त्या सगळ्या गोष्टींची पहिल्यांदा माहिती घे पण तुला हळूहळू सुरुवात कर मी म्हणणार नाही तुझं वय नाहीये तुझं वय विचार करण्याचं आहे म्हणजे तुझं ज्ञानेश्वर 16 वर्षी ज्ञानेश्वरी लिहू शकतात तू का नाही मोठा बिझनेसमॅन होऊ शकत 100% होशील थांबूयात प्रश्न आहे अजून ओके आता सगळं झालं या जीवनाविषयी सगळ्यांचं ऐकून झालं सगळ्यांचं म्हणजे माझं बोलून झालं आहे प्रश्न अजून मन मन शरीरात नसतंय मन हे तयार केलेलं असतंय माणसाला एकूण 3000 मन आहेत किती मन आहेत त्यातली 2 मन फक्त आपल्याला माहित सबकॉन्शियस माइंड आणि कॉन्शियस माइंड ही दोनच मन आहेत पण एकूण माणसाला जे थॉट येतात ना ते मन आहे शरीराचा कुठलाही भाग अॅनॉटॉमीचा कुठलाही भाग काढला तर मन नावाचा कुठला अवयव नाही मग आपण मनालाही हृदय म्हटलंय आणि म्हणून इथे लवचं चिन्ह दिले तसलं हृदय नसतंय हे काल्पनिक आहे लक्षात येते माणसाचा थॉट म्हणजे माणसाचं मन मन हे शरीरात कुठे नसतं लक्षात येते जाता जाता हे सगळं झालं जाता जाता एक कविता सादर करतो आणि मान्यवरांनी खरं तर मला इथे तुमच्यासोबत बोलण्याचा तास सव्वा तास संवाद साधण्याची संधी दिली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार मानतो आणि हे सगळं बोलायचं खूप असतं विद्यार्थ्यांना अनुसरून पण माझी म्हणजे मला येणारी समस्या काय पालक पण असतात आणि विद्यार्थी पण असतात त्यामुळं फोकस करून कॉन म्हणजे तेही त्यांनाही कंटाळा येऊ नये आणि विद्यार्थ्यांनाही कंटाळा येऊ नये असं बोलावं लागतं तर नेक्स्ट टाइम आपण खास विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाची तंत्र म्हणतो याच्यावर एक दिवस कार्यशाळा एक दिवस म्हणजे मुलांनी अभ्यास कसा करायचा मेथड्स काय कसं वाचलं पाहिजे कसं लक्षात ठेवलं पाहिजे त्यासाठी पहिला भूगोल कसा विषय वाचला पाहिजे ज्याचा एक नंबर भूगोल असेल पहिला अभ्यास करताना कुठलाही विषय घेऊ नका वळणं स्पर्धा परीक्षेमध्ये पण तुम्हाला सांगतो भूगोल पक्का 1 नंबरला घ्यायचा 2 नंबरला इतिहास घ्यायचा 3 नंबरला राज्यशास्त्र घ्यायचा 4 नंबरला अर्थशास्त्र घ्यायचा 5 नंबरला विज्ञान घ्यायचा या सिक्वेन्सने डोळ्यासमोर सगळं तुमच्या दिसलं पाहिजे या सिक्वेन्सने प्रत्येकजण तयारी करा प्रत्येकाला कुठे ना कुठे पोस्ट मिळेल पण आपण अभ्यास चुकीचा करतो आपण कुठला तरी विषय कुठे घेतो इतिहास पहिल्यांदा वाचतो त्या इतिहासामध्ये माहितीच नसतं कोण कुठे आलं मुघलशाही कुठे आली आदिलशाही कुठे आली निजामशाही कुठे आली काहीच माहित नव्हतं आपण नुसतं वाचत बसतो तसं करू नका तर याच्याविषयी आपण निवांतपणे बोलू जाता जाता हे सगळं झालं पण जीवनाविषयी 4 ओळीची कविता सादर करतो जीवन कसं असलं पाहिजे आणि आपली रजा घेतो आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा जळुनी स्वतःस महिने दुसऱ्यास प्रकाश द्यावा जळुनी स्वतःस महिने दुसऱ्यास प्रकाश द्यावा हे जाणता जीवनाचा प्रारंभ हा ओळखावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठावरी ओघळावा पाव्यातला सूर जैसा ओठावरी ओघळावा हे जाणता जीवनाचा आरंभ हा ओळखावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा धन्यवाद धन्यवाद सर